भारत आणि ब्राझीलमधील आर्थिक व्यवसाय. ब्राझील हा देश जगात खाणकाम, शेती आणि वस्तू निर्माण उद्योगात अग्रेसर असून या देशातील सेवा व्यवसायही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असे असले तरीही भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा अधिक आहे. भारतातील सेवा व्यवसाय वाढत असला तरी भारतात शेती हाच भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्राझील हा देश जगात शेती आणि वस्तू निर्माण उद्योगात अग्रेसर आहे. त्याचबरोबर या देशामध्ये सेवा व्यवसायही मोठ्या प्रमाणावर आता वाढत आहे. असे असले तरीही भारताचे राष्ट्रीय उत्पन्न हे ब्राझीलपेक्षा जास्त आहे. तसेच भारतातील जो काही सेवा व्यवसाय आहे त्याचीसुद्धा मोठ्या प्रमाणावर आता वाढ होत आहे. हा सेवा व्यवसाय, भारतातला सेवा व्यवसाय जरी वाढत असला तरी शेती हाच भारतातला अजूनसुद्धा प्रमुख व्यवसाय आहे. बघा, भाग एक मध्ये आपण अभ्यासलो त्याप्रमाणे भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची आहे. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचे दरडोई राष्ट्रीय उत्पन्न अमेरिकेच्या तुलनेत अतिशय कमी आहे. बघा, भारत आणि ब्राझील या देशांचे दरडोई राष्ट्रीय उत्पन्न हे अमेरिकेपेक्षा अतिशय कमी आहे. पुढचा मुद्दा आहे संयुक्त संस्थान अमेरिकेशी तुलना. आपणा सर्वांना माहिती आहे की अमेरिका हा विकसित देश आहे. अमेरिकेची लोकसंख्या जास्त असली तरी भारतापेक्षा कशी आहे, कमी आहे. अमेरिकेत साक्षर लोकसंख्येचे प्रमाण भारतापेक्षा खूप जास्त आहे. अमेरिका या देशात स्वामित्व हक्क, आधुनिक तंत्रज्ञान व अत्याधुनिक उपकरणे यामुळे या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न भारत आणि ब्राझीलपेक्षा फार जास्त आहे. बघा, भारत आणि ब्राझीलपेक्षा अमेरिका या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे. त्याचं कारण म्हणजे की या देशामध्ये लोकसंख्या ही भारतापेक्षा कमी आहे, तसेच साक्षर लोकसंख्येचे प्रमाण हे जास्त आहे. त्यानंतर देशातील स्वामित्व हक्क म्हणजे पेटंट्स, आधुनिक तंत्रज्ञान व अत्याधुनिक उपकरणे यामध्ये हा देश प्रगतीपथावर आहे. यामुळे अमेरिका हा देश विकसित देश म्हणून गणला जातो. यामुळे संयुक्त संस्थान अमेरिकेचे राष्ट्रीय उत्पन्न हे भारत आणि ब्राझीलपेक्षा फार जास्त आहे. भारत आणि ब्राझील, भारत आणि ब्राझील हे विकसनशील देश आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग याबाबत भारत आणि ब्राझील हे प्रगतीपथावर आहेत. भारताचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जरी जास्त असले तरीही भारताची लोकसंख्या जास्त असल्यामुळे भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे. बघा, भारत आणि ब्राझील हे दोघे विकसनशील देश आहे. विकसित देशांच्या मार्गावर हे दोघे विकसनशील देश जात आहेत. आता भारत आणि ब्राझीलमध्ये सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग यामध्ये प्रगती होत आहे. तसेच भारताचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न हे ब्राझीलपेक्षा जास्त आहे. भारताचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न हे ब्राझीलपेक्षा जास्त आहे पण भारताची लोकसंख्या जास्त असल्यामुळे
भारताचे दरडोई उत्पन्न हे ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे.